पुढील काळामध्ये नावामध्ये वडिलांसोबत आईच्या नावाचाही उल्लेख होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. स्वतःचं नाव, त्यानंतर आई, मग वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव अशा पद्धतीनं नाव लिहिण्याची पद्धत सुरू होणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बारामतीमधील सरपंच उपसरपंच मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पुरुषांसोबत महिलांनाही समान अधिकार मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय. अजित आनंतराव पवार असं नाव दिलं जायचं. कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव. आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव. कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे. पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा असंही काहींनी म्हणलंय काल. पण काहींना हे लक्षात येईना ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखतंय, की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.